करीब 44 विधायक यहाँ जयपुर रिसोर्ट में पहुंचे हैं, हम उनसे बात करेंगे। सर, क्या घटनाक्रम है, क्योंकि बहुमत साबित नहीं हो पा रहा बीजेपी को, क्या शिवसेना यदि आपको समर्थन देती है तो उसमें क्या सरकार बनाएंगे? महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व राजकीय परिस्थिती आहे। यापूर्वीच्या इतिहासामध्ये राष्ट्रपतीची राजवट लावण्याची वेळ यावी असा प्रसंग झालेत, परंतु असे नाही आहे। ही थोडं काळजी वाटणारी सगळी स्थिती आहे। आणि शेवटी आम्ही काँग्रेस पक्ष म्हणूनसुद्धा एक महत्त्वाचे घटक त्या याच्यामध्ये आहोत, असेंब्लीमध्ये आहोत, तर आम्हाला ह्या बाबतीत आमच्या जे सदस्य आहेत विधानसभेचे त्यांना विश्वासात घेणं ही आमची जबाबदारी, आणि म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर बसतो आहोत, चर्चा करतो आहोत, काय केलं पाहिजे ठरवतो आहोत। याशिवाय दिल्लीवरूनसुद्धा आमचे ज्येष्ठ नेते आज येतील, त्यांच्याबरोबर चर्चा करू आणि पुढचं आमचं धोरण कसं असलं पाहिजे त्यामधून ठरून जाईल। सर, यदि बीजेपी बहुमत साबित नहीं कर पाती है, वहाँ राष्ट्रपति शासन लगता है, तो ऐसे में क्या आपकी भूमिका रहेगी? नहीं, खरं म्हणजे बीजेपी ने तो गवर्नमेंट स्थापन केलं पाहिजे, त्यांना मॅन्डेट होतं असं ते म्हणतात ना, तर त्यांनी स्थापन करायला पाहिजे होतं, ते का करत नाही? उलट आम्ही म्हणत होतो, आम्ही आग्रह धरत होतो त्यांना, त्यांची महायुती होती, त्यांना मॅन्डेट मिळालं म्हणत होते, त्यांनी करायला पाहिजे होतं। सर, राजस्थानचे मुख्यमंत्री भी आहे, ते रात को क्या चर्चा हुई उसको लेकर? सर, आम्ही आलोय सगळे, तर ते येणार ना, भेटून जातीलच, ते आमचे काँग्रेसचे आहे, मित्र आहेत। इन्होंने बताया राजस्थान भ्रमण पे आए हैं और जो सीएम से मुलाकात हुई है उसको लेकर भी, जो घटनाक्रम चल रहा है महाराष्ट्र सरकार में बहुमत को साबित करने को लेकर, उस पर भी चर्चा हुई है, क्योंकि यहाँ पे एक तरह से इन विधायकों की बाड़ाबंदी की गई है, कि सीएम ने भी आरोप लगाया है कि जो खरीद फरोख्त का जो सिलसिला चल रहा है वो ना हो सके, उसको लेकर यहाँ जयपुर रिसोर्ट में इनकी बाड़ाबंदी की गई है। कैमरा पर्सन मनीष कुमार के साथ दामोदर प्रसाद, जी मीडिया, जयपुर।